भारतीय संविधानाच्या कलम पस्तीस द अन्वये जम्मू आणि काश्मीर राज्याला देण्यात आलेला विशेष दर्जा काढून घेऊन या राज्याचं देशातल्या इतर राज्यांप्रमाणे सामील करण्यात आलं पस्तीस द कलम कायम असलं तरी त्यातलं राज्याला विशेष दर्जा देणारी तरतूद रद्द करण्यात आली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या वर्षी पाच ऑगस्टला संसदेत जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना अधिनियम दोन हजार एकोणीस सादर केला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी त्याला त्याच दिवशी बहुमतानं मान्यता दिली या सुधारणे नुसार जम्मू आणि काश्मीर राज्याची विभागणी करण्यात येऊन मूळ जम्मू आणि काश्मीर राज्य रद्द करण्यात येऊन जम्मू आणि काश्मीर तसंच लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले परंतु जम्मू आणि काश्मीर प्रदेशाला विधानसभा राहणार आहे